आता माझं काळ रस्सा चिकनचा आणि काळ चिकन सुक तयार झालंय दोन्ही. आज मी काळ चिकन बनवते, त्यासाठी मी अर्धा किलो साधारण चिकन घेतलंय. फोडणीसाठी मी एक बारीक चिरून कांदा घेतलाय आणि मला हिरो वाटण लागणार आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी. एक वाटी मी कोथिंबीर घेतलीय, दोन्हींचं आलं घेतलंय, 10-15 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि हिरव्या 4-5 मिरच्या घेतल्या आणि सुक्या मसाल्यापैकी मी गरम मसाला घेतलाय 2 चमचे, धना पावडर घेतलाय 2 चमचे आणि आवडीनुसार मी 2 चमचे लाल तिखट घेतलंय आणि हळद लागणार आहे 1 चमचा. आणि काळं वाटण बनवते त्यासाठी मी असे कांदे घेतलेत चांगले साफ, जर सालं काढली आणि उभे असे मी भाग केले, कारण तर कांदा आपल्याला भाजायचा आहे, त्यामुळे आजपर्यंत आपला कांदा भाजू शकतो. असे मी मीडियम आकारचे 3 कांदे घेतले, 1 वाटी सुकं खोबरं घेतले आणि थोडंसं मी आलं भाजून पण घेणार आहे. त्यासाठी 1 इंच आलं घेतलंय, 3 मिरच्या घेतल्यात आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या, ते पण मी काळं वाटण बनवण्यासाठी भाजणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे, एवढं मला साहित्य लागणार आहे. आता मी हिरवं वाटण बनवण्यासाठी पहिल्यांदा मी कोथिंबीर घेतलेली टाकते आणि मिरच्या घेतल्या 7-8 मिरच्या टाकते, आलं घेतलंय छोट्या तुकड्या तुकड्या करून घेतलंय 2 इंच आणि छोट्या लसणीच्या पाकळ्या आहेत त्यामुळे त्या थोड्या विशेक झाल्या, 10-12 मोठ्या असेल तर टाकू शकतात. आणि थोडंसं मी पाणी टाकते जर असं हिरवं वाटण करण्यासाठी आणि मी मिक्सरला मी लावून घेते. आता मी मिक्सरला हिरवं वाटण लावून घेतलंय, चांगलं लागलंय, हिरवं वाटण तयार झालंय. आता चिकनमध्ये चवीनुसार मीठ टाकते मी आणि थोडीशी 1/2 चमचा हळद टाकते आणि केलेलं हिरवं वाटण आहे ते वाटण टाकते. मी चांगलं मिक्स करून घेते, मीठ हळद व हिरवं वाटण आपलं चांगलं लागेल. हे आता मी 1/2 तासासाठी ठेवून देते. आता मी खोबरं भाजून घेण्यासाठी एक जाळी ठेवली आहे गॅसवर आणि हे सुकं खोबरं मी भाजून घेते. त्याबरोबर एक कांदे आहे ते पण साईडला ठेवते. चांगलं खरपूस काळं वाटण म्हणजे आपले वाटण काळं होईपर्यंत भाजतो, त्यामुळे काळं वाटण होतं, चांगलं भाजलं पाहिजे खोबऱ्याने. आता आपलं दोन्ही साईडनं भाजलं पाहिजे, चिमटा घेतलाय, दोन्ही साईडनं चांगलं परतून परतून मी भाजून घेते, त्यामुळे खोबरं आपलं चांगलं खरपूसपर्यंत भाजलं पाहिजे. कांदा पण आपला दोन्ही साईडनं परतून घेऊया आणि चांगलं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आता कांदा आणि खोबरं माझं चांगलं खरपूस भाजलंय. आता थोडंसं आलं घेतलंय मी, ते पण त्यामध्ये भाजून घेते, त्यावर ठेवते आणि 2-3 मिरच्या घेतल्यात. आपण हिरवं वाटण बनवलंय पण हे मी या वाटणासाठी मी हे त्याच्याबरोबरच भाजून घेते. थोड्याशा लसणीच्या पाकळ्या टाकते, त्या पण मी चांगल्या भाजून घेते. आता काळं वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं मी गॅसवर भाजून घेतलंय, त्याच्या सुरीने तुकडे केले आहेत, एक कांदा पण भाजून घेतलाय त्याचे पण तुकडे केले आहेत, मिक्सरला चांगला लागू शकतो. 4 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, थोडंसं आलं भाजून घेतलंय आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या भाजून घेतल्या. याचा मी आता काळं वाटण बनवण्यासाठी बनवते, त्यासाठी मिक्सरचं एक भांडं घेतलंय, त्यात हिरवं वाटण बनवलंय तेच आहे, मी धुतलं नाही. त्यात मी हे सर्व साहित्य घालते, हिरवं वाटण बनवलं त्याच मिक्सरचं भांडं आहे, हिरव्या मिरच्या आणि ते सर्व वाटण. त्यात थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला मी चांगलं बारीकसं वाटून घेते. आता हे माझं वाटण मी काळं वाटण तयार केलंय, बघा चांगला काळाचा कलर आलाय, छानपैकी बारीकसर मी वाटून घेतलंय. आता मी एक कढई घेतली आहे
कढई घेतली आहे आणि त्यात मी चांगले 2-3 चमचे तेल टाकते. 2-3 चमचे तेल टाकले आणि त्यात तेल गरम झाले आता फोडणीसाठी घेतलेला कांदा आहे तो टाकते. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपला भाजला पाहिजे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेते. आता कांदा चांगला माझा चांगला परतून झाला आहे. आता मी अर्ध्या तासासाठी ठेवलेलं चिकन होतं ते फोडणीसाठी टाकते. मी मिक्स करायला ठेवलेलं आणि परतून घेते. थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी मी बंद करून ठेवते. त्याचं पाणी सुटणार आहे. आता बघा 5 मिनिटासाठी मी ठेवलं आहे. चांगलं तेल सुटलंय. आता आपल्या ह्याला पाणी घालायचं आहे. पाणी आपण वरतीच ठेवायचं गरम होणार आणि तेच जेवढा आपल्याला रस्सा हवा तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आता मी बंद करते आणि वरती पाणी टाकते. मग ते गरम पाणी होणार आपलं जेवढं शिजेल तेवढंच आपण पाणी टाकायचं. आता हे टाकल्यावर अजून जर आपल्याला रस्सा हवा तर अजून 1 ग्लास पाणी ठेवायचं आणि तेच आपण रस्साला वापरणार आहोत. आता मी जवळजवळ 1 ग्लास ठेवलं आहे. आता ते गरम होणार तो तेच आपण रस्साला वापरणार आहे. आता बघा हे पाणी आपलं गरम झालंय तेच आपण आता रस्स्यासाठी टाकूया. पुन्हा आपण ढवळून घेऊ आणि आपल्याला अजूनही लागणार आहे रस्सा. त्यामुळे मी अजून पण 1 ग्लास पाणी गरम करत ठेवते. त्यामुळे तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढा तुम्ही पाणी वरती पाणी गरम करणार तेवढाच आपण रस्साला वापरणार. तुम्ही मी अजून पण 1 ग्लास ठेवलं आहे गरम करून आणि ते 2 ग्लास रस्सा बनवणार आहे. आता पुन्हा पण आपण हा रस्सा बनवण्यासाठी पाणी गरम झालंय टाकूया आणि आपण हा दुसऱ्या गॅसवर आपण चिकन शिजत ठेवूया. आता आपलं चिकन शिजेपर्यंत आपण हे काळं वाटून भाजून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलंय आणि तेल आता आपलं गरम झालंय. आता ते काळं वाटून आपण चांगलं भाजून घेऊ. चांगलं काळं वाटण परतून घेऊ. चांगलं पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण चांगलं परतून घेतलंय. त्यातलं पाणी पूर्ण आटलंय आणि तेल सुटलंय बघा. आता यातलं अर्धा मी रश्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध काळं सुक करणार आहे. त्यामुळे अर्ध मी काढून घेते. आता माझं चिकन 10-15 मिनिटं लागले चांगलं शिजलंय. आता मला हे चिकन आतमच काढायचं आहे आणि रस्सा अलग ठेवायचा आहे. त्यामुळे मी हे चिकन पहिल्यांदा काढून घेते. फक्त रस्सा आपल्याला वेगळा करायचा आहे आणि हे सुकं बनवणार आपण. त्यामुळे ते मी सगळं मी सगळे पीस काढून घेते.
हा आपला रसा राहिलाय आणि हे मी चिकन सगळं काढून घेतलंय. आता मी रशाला फोडणी देण्यासाठी एक टोप घेतलाय आणि त्यात दोन चमचे तेल टाकते. तेल गरम झालंय, आता मी घेतलेले मसाले टाकते. गरम मसाला टाकलाय, धना जिरा पावडर आणि लाल तिखट, थोडीशी हळद आणि मी त्याला फोडणी देते रशाला. आता यात मी चवीनुसार मीठ टाकते. थोडीशी उकळी आली आहे आणि आपण काळं वाटण बनवले ते अर्ध टाकणार, अर्ध मी सुक काढणार आहे. त्यामुळे हे मी टाकते. परतून घेते. आता चांगली एक उकळी आली की आपला रस्सा तयार झालाय. आता आपला रशाला चांगली उकळी आली आहे. आता थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकते. आता आपला रसा तयार झालाय. आता हे उरलेलं आपलं काळं वाटण आहे ते आपण आता सुक बनवणार. त्यासाठी मी त्याच्या चवीनुसार आपण मीठ टाकलंच आहे. चिकनला मीठ टाकलंय, थोडीशी गरम मसाला, थोडस धना पावडर आणि आपलं लाल तिखट आवडीनुसार साधारण एक चमचा टाकलाय आणि परतून घेतो मी ते चांगलं. आपल्याला सुकच बनवायचं आहे आणि थोडीशी त्यात मी हळद पण टाकते. कढई काळी असल्यामुळे सगळं काळं काळच झालंय. थोडीशी हळद पावडर टाकली. आता हे आपलं परतलंय. आता ह्यात मी आपला केलेला रस्सा आहे तो टाकते थोडासा. एक चमचा साधारण मी रस्सा टाकलाय आणि परतून घेते ते आपलं वाटत. आणि आता हे आपलं चिकन काढून ठेवलेलं सुक करायला ते आपण त्यात मिक्स करू. थोड्या वेळ चांगलं मिक्स करू. आता आपलं बघा काळं सुकं, काळं चिकन तयार झालंय. ते सुक झालंय आणि आपला रस्सा पण तयार झाला. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आता खाण्यासाठी आपलं तयार झालंय. आता माझं काळं रस्सा चिकनचा आणि काळं चिकन सुकं तयार झालंय दोन्ही डिश. आता मी ते एका डिशमध्ये काळं चिकन काढून घेते. आता काळं चिकन सुकं मी एका डिशमध्ये काढून घेते. छानपैकी कलर आलाय, चांगला वास सुटलाय. आता डिशमध्ये काढून घेतले. वरून मी थोडी सजावटीसाठी कोथिंबीर टाकते. आता खाण्यासाठी तयार आहे सुकं चिकन आणि रस्सा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.